नमस्कार मंडळी. तणावाच्या गोलंदाजीवर हास्याची फलंदाजी करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. चार वार हास्याचा चौकार. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत तेंडल्या या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि या चित्रपटाचे सादरकर्ते सुनंदन लेले सर. या चित्रपटाचा सहदिग्दर्शक नचिकेत वाईकर. कलाकार अमन कांबळे. फिरोज शेख. आणि या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक सचिन जाधव. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, क्रिकेटच्या मैदानावर फिल्डिंग करणाऱ्या अरुण कदमांना गावकरी देत आहेत काही स्पेशल टिप्स. बघूया या टिप्समुळे फिल्डिंगवर काय परिणाम होतोय ते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे द्यावा, कॉमेंट्री करावी की इथेच हरवून जावं. तरी त्यात नेहमी एकच माणूस असतो, यावेळी दोन दोन बसवला नि तिसरा माणूस आहे, पण दुर्बिणीला दोनच डोले आहेत ना. मग बाकी नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जुजबी प्रीमियर लीग 2023 मध्ये. जुजबी प्रीमियर लीग म्हणजे इथे ट्रॉफी गालावर मिळते. आणि या प्रीमियर लीग साठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे प्राजक्ता माली विनोद निर्मिती संस्था यांच्याकडून. आमच्या विनोदाला लाफ्टर नाही. अरे देवा, अरे देवा, राखीव प्लेयर पण घेतलाय. बोलू नको, माहीत नाही आहे तुला. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथे जुजबी प्रीमियर लीग सुरू होते. ते म्हणतात ना, रश्यात मटणाची फोड आहे आणि सामन्याला चढा ओढ आहे. कारण ही मॅच बघायला आली आहे तेंडल्याची टीम आणि सुनंदन लेले सर. आणि आता होणारा सामना पृथ्वी प्रताप दाढी मिशीवाले 11 विरुद्ध एनी टाइम डेंजर 11 ह्यांच्यामध्ये. पृथ्वी प्रताप यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि ते फिल्डिंग सजवताना स्लीप मध्ये आहे. 2 तास झोपणारा सावत्या माने. आणि पॉइंट वर स्वतः पृथ्वी प्रताप आणि बाउंड्री लाईन ची जबाबदारी दिली आहे लिटिल मास्टर अरुण कदम यांच्या वरती. नावाजलेले क्षेत्ररक्षक अरुण कदम स्टान्स घेतलाय कराटेचा आणि करणार आहे क्रिकेट. एक्सरसाइज करताना बन्या हो हातोडी दे. हातोडी कशाला? वर्ण ठोकूया म्हणजे खाली पोचतील वाटत. हे बारक्या पोऱ्या, गेल्या मैदानात काय करतोय? भारी आहे. अरे बॉल चुकून कुठं लागला दोनच चेअर होतील. शाला नाही तुला? कन्फर्म फोरू बस. अरे काय झालं? मी पोरगा दिसतोय घरी घेऊन जा म्हणजे कलर तुला मी लहान आहे का मोठा? सर फालतुगिरी करू नको, आज मला डिस्टर्ब करू नको. आय एम द लिटिल मास्टर बाउंड्री प्लेयर. मी आज बाउंड्री सांभाळणार आहे. कधी जबाबदारी घेतली जाय बाउंड्रीची? हो बाउंड्रीची. तू घरी जा, असं ज्या खेळाडूला कधी पण सांगता येतं ना अशी माणसं इथं उभी करतात. याला ही तुझी पात्रता आहे. नाही ते काय, आणि जर मेन मेन फिल्डर आहेत ना त्याला बॅट्समनच्या बाजूला उभं करतात. नाही ते काय, घरी जा, नको उभ्या, तुझं जाय काम तुझा. तुझी अवस्था कशी आहे माहितीये काय? चिवताई चिवताई दार उघड या गोष्टी मधल्या दारासारखी. याचं गोष्टीत काही महत्व नाही, पण त्या दोन्ही साईडनं बडवला जातो. मी दार आहे, दोन्ही साईड बरोबर दार आहे. मी मग हालतुगिरी करू नका. डोंट डिस्टर्ब टू यू मी. अरुण कदम द लिटिल मास्टर फिल्डिंग करायला तयार झालेले आहेत. लिटिल अरुण कदम नाही, 22 पोरींनी नाकारलेला अरुण कदम असं बोल. बरं कशाला सांगतो त्या कॉम्प्युटर वाल्याला माहिती नको? मग त्याला खरं सांगायला नको.
अरे हा परवा पोरगी बघायला गेला, तिकडच्या माणसाने याच्या अंगावर कुत्रा सोडला नी गो बाय. मग अरे वसऱ्या साखली सुटली होती म्हणून तो आला माझ्या अंगावर. नाही नाही नाही, तुझी कविता पानसट कविता ऐकला ना आणि सुटला तो स्वतःहून साखली घेऊन. कसली घाणेरडी कविता ऐकवला माहितीये ना? कुठली? म्हणजे त्या पोरीला जाऊन काय म्हणाला, तू माझी नूडल्स मी तुझा मसाला, दोन मिनिटात फुलवूया संसार, बाकीचे हवेत कशाला. मग अशी शांतता. अशी नशिबाने थट्टा आज मांडली, अरुण चद्मांची कविता डाली बरोबर सांडली. सामना सुरू होतोय, गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि हा जोरदार फटका. अरे बॉल कसली फिल्डिंग करतो आज बॉल. आता औषीचा गॉल देशील बॉल. इथं फिल्डर ये मेल्या बॅटमन कुठं आहे? तिथं आहे ना, तिथं बॅटिंग करतोय तो. मागे काय तुझ्या बापाच्या लग्नाची फिल्डिंग लावत होतास? अरे हे वसाहेब माझ्याशी बोलतात, मला डिस्टर्ब करतात म्हणून मी इकडे बघत. आम्ही कुठं काय? वा तुला खेळायचं तर आत्ताच खेळ, नाही तर घरी जा. कल्ला कसा खेळ? वसाहेब सकाळचा नाश्ता मी तुम्हाला दिलाय म्हणा, तुम्ही गंडी फरक दिला. मी माझ्या घरची घेऊन आलोय वसाहेबांनो, नाही तर नाश्त्याचे पैसे काढा. हे नाश्त्याच्या पैशाचा काढू नकोस, इथे नीट क्रिकेट खेळ समजला काय? तुझ्यामुळे चार रन गेलेला आहे. यांना सांगा ना तुम्ही. आम्ही कुठे काय नाही काय बोलू नका, त्याला खेळू द्या. कळला? बरोबर आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. या ठिकाणी मैदानात दोन सामने बघायला मिळणार आहेत, एक क्रिकेटचा सामना आणि दुसरा पृथ्वी प्रताप आणि संगमेश्वरी बोली भाषा यांचा पकडापकडीचा सामना. मी आहे म्हणून तरलायस तरी निमिष कुलकर्णी वाटेल आला असता तर काय केला असतास? म्हणून त्याला माईक लावलेला नाही आहे. चला चला सामना सुरू करायचा आहे. चला ए वा बॉल पकड, आता सांगतोय मी. ए वचाडे मला तरस देतो. अरे नाही तू अरे कुठला खेळ घालवायचा नाही, सामना सुरू करायचा आहे. लिटिल मास्टर बरोबर बघा. ए बालू ही गिली बघितलीस काय रे? कुठले? नाही रे बाबा, ही बघ एचडी आहे रे. पण बाय हे काय? हे काय? हे काय? काय म्हणजे अस्वलाच्या पोराला माणूस एवढा तुडवतोय का? अरे अस्वलाचा पोर नाही आहे. मग अरुण कदम आहे तो. अरुण कदम आहे? तर नाही काय आहे कधी चुलत्यान काल याला तुडवला तेव्हा ही किलीप केली की नाही? एकदा पृथ्वी प्रताप संगमेश्वरी बोली भाषा कडेवर घेऊन मैदानात. कचला मरायला बाहेर गेलेला तू वसड माझी क्लिप. बाप मी गेल्या 58 वर्षाचा आहेस ना, अजून पण तुझ्या क्लिपा व्हायरल होतात म्हणून तुझं लगीन नाही झाला. माझ्या चुलतान जे मारला ना त्या क्लिपा फिरवतात सगळे. तर मला सांगू नकोस, तू महेंद्राच्या बाहेर गेलास म्हणून नो बॉल दिला त्या लोकांनी. काय करू वसड क्लिपा फिरवतात? ए वा ए काय दादानू काय झालं? कशाला असं करता? अरे आम्ही आपलं बघित होते ना कशाला इकडे आमच्या मागे यायचा. त्यांना काही तरस देऊ नका, समजले? मला नको. ये वा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. खाली बघा संगमेश्वरी बोली भाषा पाया पडते आहे. मेला हो याच्यावरती सगळं चाललेलं आहे या ठिकाणी. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. ये वा नीट सारखं मागे बघू नका, 3.5 रुपयाचा पटान वाटतो आहे. 3.5 रुपयाचा पटान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वर गेल्यानंतर सामना सुरू होतोय. गोलंदाजाने हा चेंडू टाकलेला आणि आउटुंग मारलेला फटका. आठवत आहे ना तुझ्या चाय मध्ये घाल. आणि का मेल्या एवढा चांगला जेल मारला होता, कॅच घ्यायचा. ये तू बाहेर बस. मेल्या तू पहिला बाहेर बस. अरे वसरे मला तू माझ्या टीम मध्येच नको आहे. ए वा ये कमेंटेटर, ये अंपायर, मला इम्पॅक्ट प्लेअर पाहिजे. चल मला बदली प्लेअर पाहिजे. वसरे टाकले मी काय करू? मेला टोस पकडायला आला इथं. आणि काय चित्र दिसत या ठिकाणी? अरुण कदम लिटिल मास्टरला बाहेर बसवलेला आहे आणि निखिल बने इम्पॅक्ट प्लेअर इथे आत आलेला आहे. संगमेश्वरी बोली भाषा पण बाहेर कुठे लक्ष ठेवा. लक्ष खातो आम्ही सगळं. एवढा नीट कर बिल्डिंग, बाहेर बरा दिसू नको इथं. बाहेर बरा टोस टाकली तुम्ही माझ्याकडे. शांत बसरा मॅच बघू. बोल
मारीन फपड़ आम्हाला काय फपड़ मारतो मार बघू दे आम्हाला जरा शांत हो याला सांगा काय डिस्टर्ब करू नका डिस्टर्ब करू नका बघू कदम मारून कदम हे ना मैदानाचा बाहेर काढलेला गावातून पण बाहेर काढायचे अरुण कदम यांची गटली अरे अरे मार बघू मी खेळत होतो मी खेळत होतो ना अरे मी खेळत होतो माझे पैसे दे वसरेनो या ठिकाणी क्रिकेटचा सामना वाचलेला संगमेश्वरी बोली भाषेचा दारून पराभव दिसतोय वाजव रे दादा लय भारी तुफान फटकेबाजी केली बॉल एकदम स्टेडियमचे भर सही मला असं वाटतं की सुनंदन सरांच्या हृदयाचा रस्ता क्रिकेट मधूनच जात असणार कारण त्यांना असं म्हणतात की सी प्लस सी पॉझिटिव्ह त्यांचा ब्लड ग्रुप आहे क्रिकेट पॉझिटिव्ह तर त्यांना तर आनंद झालाच असेल पण ते आलेत आणि तुम्ही हा परफॉर्मन्स करावा हा प्रचंड आवडलेला योगायोग आहे पम्या लय भाव खाल्लास म्हणजे खूपच म्हणजे खरं तर तूच भाव खाऊन गेलास आज मला फार आवडली कॉमेंट्री आणि तू ते प्रेझेंट पण खूप सुंदर केलंस अरुण दादा तुम्ही इतके गोड आहात की रमेश जेव्हा म्हणाला हातोडा घेऊया तेव्हा तुम्ही तुमचे खरंच हात पायाला लावलेत डिस्टन्स वाढून तुमच्या स्वीटनेसला जुजबी आणि मला नाव खूप आवडलं लीगचं खूप छान नाव आहे अशी अशी नावं आली पाहिजेत सतत बाहेर फॅन्टॅस्टिक मस्त परफॉर्मन्स मजा आली सुनंदन लेले सर तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स तुला एकच सांगतो मी 200 पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस 400-500 वन डे कव्हर केले आहेत पण मी हे 100% सांगू शकतो की मॅन ऑफ द मॅच बॅट्समन बॉलर झालेले आहेत आजच्या मॅन ऑफ द मॅच हा कॉमेंटेटर होता आणि अरे बाबा तो रिची बेनोचा आत्मा तळमळेल रे वरती क्या बात आहे सुपर सुपर मी लगेच या मॅचचा रिपोर्ट लिहिणार आहे एवढंच मंडळी आपल्या मुलानं लावलेले दिवे बघून एका वडिलांना बसलाय जबरदस्त धक्का चला तर बघूया त्या मुलानं नक्की काय दिवे लावलेत ते हे दाखवायला मंचावर येत आहेत खानदेश सपू श्याम सुंदर राजपूत हास्य महारथी समीर चौघुले दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे आता हे केस वाळायला तासभर लागेल काय गं काय करतेस गाजर हलवा करते गाजर हलवा करते ओंक्याला इतके चांगले मार्क मिळाले थोडं कौतुक करायला पाहिजे हो 38% मिळाले त्याला गाजराचा रेट सुद्धा 40 रुपये किलो आहे त्याच्यासाठी गाजर हलवा करते राहू द्या मरून परत जिवंत व्हायची जर असती ना व्यवस्था मी काल मेलो असतो आज पुण्यानं जन्म घेतला असता आणि सांगितलं असतं तो माझा कुणी नाही म्हणून असं बोलता नका ना असं बोलू काल मला गेलाय 38% मिळून सांगितलं नाही गेला कुठे आहे कुठे तो अजून भेटलेला नाही मला आहे कुठे तो केव्हाचा आलाय आत्ता झोपलाय जरा आत्ता झोपलाय तो हो काय करत होता रात्रभर काय करत होता इंटरव्ह्यू देत होता रात्रभर झोपलं नाहीये पोर माझं मला माहितीये माझ्याकडे आला आणि म्हणाला आई मला 38% मिळालेत ना आता मी इंटरव्ह्यू देणार मी जॉब करणार स्वतःच्या पायांवर उभं राहणार म्हणाला हो रात्रभर दारोदार इंटरव्ह्यू देत फिरलाय पोर माझा रात्री कुठली ऑफिसेस उघडी असतात ही कुठली दार आहेत जी रात्र उघडी असतात काय बोलतेस तू असं काय करता फॉरेनचे ऑफिस हो आपल्याकडे जेव्हा रात्र असते ना तेव्हा त्यांच्याकडे दिवस असतो त्यामुळे असं रात्रभर दारोदार करावं लागतं इंटरव्ह्यूचं यावर एकच उत्तर देतो तुला हा बिंडोक बिंडोक आहेस तू बिंडोक बाकी काही नाही आहेस तू असंच बोला मला सारखं तुम्ही ओंकार चौगुले इधरी राहताय ना हो 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 आमचा ओंकार इथेच राहतो घ्या घ्या बसा 38% मिळाले त्याला गाजर हलवा करणारे मी तोंडगोड करा जरा किस देते तेवढा घ्या अरे येते आहे येते रिवाज आहे हलवा बनवेपर्यंत हलवा बनवेपर्यंत थांबणार आहात का मग किस घ्या गाजराचा नाही चाहिए वो गाजर बिजर तुम्हारे पास ही रखो हो हो थांबा थांबा तुम्हारा जो भूरा गाजर आहे ना वो ओंकार
उसको भेजो, किधर है उन्हें? हाँ, मेकू टोपी पहना दिया उसने। एक मिनट शांत हुआ, तुम्हें बसा बघू, बसा बसा बसा, एक मिनट। नमस्कार, मी समीर चौगुले, ओंकार चौगुले चे वडील मी। अच्छा, इस बंजर जमीन की फसल है क्या उन्हें? ए चंद्रकांता के अक्कू, अरे देख रहा क्या इधर उधर? इधर खड़ा है ना आदमी, चल पैसे निकाल। कुठले पैसे? कुठले? मला कळत नाही। अरे पावणे 2 लाख रुपये। अरे हस रहा क्या? जोक मारा क्या मैंने? कर रहा? अरे पण कुठले पैसे ते तरी कळेल का मला? कुठले पैसे? हो, अरे तेरा बेटा है ना, रात में मेरी होटल पे आया और रात भर नंगा नाच किया उसने। पण तुम्ही पैसे द्यायला पाहिजे ना त्याला, एवढं परफॉर्म केलं माझ्या पोरानं, तुम्ही उलटे येऊन पैसे मागताय त्याच्यासाठी? ये क्या बावली खदाने, इसको संभाल रे। डेंजर है ये, थांब ना, नाचून जरा का दाखवतेस, नाचून थांब जरा, शांत बसा, ते नेहमीच येते जरा प्लीज। हाँ तो तेरा बेटा है ना, उसके दोस्तों को लेके होटल पे आया, पार्टी किया उसने। पार्टी के लिए? हाँ, खाना पीना किया, बड़े बड़े बाता किया, बड़े बड़े बाता ढुंगन खाए लाता। अरे क्या हंस रहा क्या? ऐसा करके बिल देने का टाइम आया ना तो पैसे नहीं थे उसके पास, बोला मैं घर पे जाके लेके आतू और फिर दे तू, गायब हो गया उन्हें। लेकिन उसके दो दोस्ता थे। अच्छा, तेरी भर ले पैसे ना? अरे काय के भरते, वो उनको बोला तुम्हारा दोस्त आ रहा नहीं, पैसे निकालो, तो शर्मेश के खिसे से है ना 3 रुपए निकले, अनगावरे है ना, उसके खिसे से तो गंदी कंगी निकली, गंदी कंगी। मेकू बोल रहा बाला बना लो, मेकू जान दो। काय सांगता है? ऐसे भर के नाक की नोक पे बुक्का मारा ना तो तुरंत यहाँ का एड्रेस बोल दिया उसने। गौरव नहीं एड्रेस, पैसे निकाल रहे। एक मिनट, एक मिनट, अरे ज्यादा बात मत कर तू, नहीं तो तुला हॉटेल वर घेऊन जाईल आणि तुझा भोया उपटून ओपनर म्हणून त्याचा उपयोग करेन। एवढा प्रयत्न केलात पण जमतोय का विनोद? अरे काय आता करणार रे? नाही तसं नाही, नाही नाही तसं नाही, मला नाही काय मारने आहे का मी, पैसे निकाल। तसं नाही, मध्ये हिंदी आणि अचानक एक वाक्य मराठीत नाही जमलं, सॉरी सॉरी सॉरी। एक मिनिट तुम्ही बसा, मी आत्ताच आत्ता दूध का दूध पाणी का पाणी करतो, काही प्रॉब्लेम नाहीये। ओके, दूध संपलंय कालच, त्याचा रिझल्ट लागणार म्हणून आपण सगळ्या दुधाची बासुंदी केली ना, आता नाहीये। देव अक्कल वाटत होता तेव्हा तू काय डायनासोरच्या दुधाचा खरबस करायला गेली होतीस? त्याचा पण होतो तुला, बोलो ओंकारला, बोलो ओंकार, ओढू नका ना, हळू हाक मारा, झोपलाय तो जरा। तुझी झोप महत्वाची नाही आहे, पावणे 2 लाख रुपये मागायला आलाय तो इकडे वसूल करायला आलाय आणि तो झोपतो, त्याला लाज नाही वाटत? चिडू नका ना त्याच्यावर, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण न ठेवल्याने झालेली चूक। बाहेर ये, चिडू बाहेर ये आता, जाता ओंक्या, बोला त्याला चिडू नका, बाहेर ये ओंक्या। काय बाबा, सकाळ 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 तुमचा चेहरा बघायचा म्हणजे वापरे बाप। नको बघूस माझा चेहरा, ह्याचा चेहरा बघ। पैसे कौन देगा रे? अरे थांब रे, तेरे को एड्रेस किसने दिया घर का? तेरे दोस्तों ने। 2 मिनट रुको, उनको मार किया तुम्हें। अरे पैसे निकाल, नहीं तो तेकू दुनिया से निकाल दूंगा मैं, जल्दी पैसे निकाल, मारूंगा ना एक मैसी मारूंगा ना। मेरे को हाथ नहीं लगाने का, मैं बोल रहा हूँ। अरे क्या है भाई, बोटों को स्पर्श भी नहीं करने का हमारे लड़के को। अरे ये क्या है? अरे इसकी लैंग्वेज राजस्थान में चली गई ना एकदम से। थंबा ना जरा, कल चला ये करते। एक मिनट तू इकड़े हो, यहाँ साइड लो, यहाँ साइड लो। हे पैसे कुठलेत? पूछो उसको। अरे उंगली मत दिखा रहे। मी काय था, थांब, खुंबा क्या दिखा रहा? अरे नहीं रे बाबा, दिखा ना खुंबा, डाल के लंबा कर दूंगा तेको। याच्या जवळ हे होतं म्हणून हे दाखवलं बाबा, खरं सांग मला, बोलू दे रे बाबा, फॅमिलीशी बोलतोय, थांब ना बाबा जरा, एक मिनिट थांब ना बाबा जरा। चिडू, कुठले पैसे? पावणे 2 लाख रुपये उधार केलीस तू, कुठले पैसे ते? बाबा ते सक्सेस पार्टी। सक्सेस पार्टीचे पावणे 2 लाख रुपये? कुठली सक्सेस पार्टी? अरे काल मला एवढं घवघवीत यश मिळालं ना 38 मार्कांचं, त्याची सक्सेस, मी माझ्या मित्रांना ग्रँड सक्सेस पार्टी दिली बाप्पा। ये बिसांदे मुके ने पार्टी दिया, शैंपेन के बाटला से टनाटन फोड़ा इसने। 38% मिले तो 38 शैंपेन के बाटला फोड़ रहा हो? अरे तू 100 फोड़, मेरे को पैसे दे। ओंक्या, ओंक्या तू 38 बाटला फोड़ लिया?
सॉरी अंक्या तू मित्रांना गोळा करून करून पार्टी केलीस अंक्या तू 38 बाटल्या फोडल्या अंक्या सॉरी आई सॉरी आई अरे लेकू काय को मार रही है अरे ऐसा कैसा खौफनाक जानवर है इसको अब अजय अब घर में आंटी किस बोल के रखो उसको सॉरी सॉरी मारतीस तू 38 बाटल्या फोडल्यास अंक्या तू सॉरी ना आई पार्टी केली सगळे मित्रांना बोलवून 38 बाटल्या फोडल्यास एखादी बाटली फोडताना पण तुला आईची आठवण नाही का रे आली आली आई मी फोटो पाठवलेला तुला व्हाट्सअप वर मला नसतं का रे तुझं कौतुक वाटलं 38% मिळवून आलायस एवढा 38% मिळवलंयस तू सोन्या मी 38 सुवासिनींना घेऊन येऊन ओवाळलं असतो तुला मी 38 कुमारिकांना टकीला शॉर्ट्स पाजले असते परत तुझ्यासाठी इतकं ए बिंडक अरे बिंडक बिंडक अरे बिंडक बिंडक काय केलं मी तुझा पोरगा ना दारू पिऊन धिंगाणा घालतो त्याकडे फोकस कर ना जरा ओ बाबा दारू पिऊन धिंगाणा निंगाणा म्हणू नका मग लस्सीच्या बाटल्या फोडल्यास तिकडे अरे काय लगाय अर्थ तुम्ही प्राज्ञा परीक्षेत पास झाला होता तेव्हा नाही तुम्ही पार्टी केली तेव्हा तुम्ही पियुष नाही का प्यायला तुम्ही आनंद साजरा केलात ना आम्ही पण आनंद साजरा केला बाबा तुमची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आहे याला काय अर्थ आहे अरे एक मिनिट आहे तसे आई यांना 35 मार्क होते मला तरी 38 आहेत बघा सारखं बोलताना मला एवढं तर मला नक्कीच कळतं की 35 38 जास्तच आहेत अरे बिंडोक मला 40 होते 100 कळतं ते मला किती पैकी वगैरे त्यांना का सांगू 35 जास्त एवढं कळतं मला कसे जास्त बाबा तू आप बताओ 38 बडो 35 बडा के 38 बडा आप बासुंदी मुके भैया अरे बिसांदे मुका रहता वो छोड़ो ना अंक पे रहो ना मैं क्या पूछ रहा है 35 बडा के 38 बडा 38 बघा अरे पण तुला कळत का सरा रोजच्या आळे धळे 100 त्यात 38 हे 38 कळत का नाही तुला जास्त काय मोठं आहे अक्कल लावून तुला बिंदास बीपी हे करते ती अरे हा दारू पिऊन पडला तिकडे धिंगाणा घातला ते पण त्यावर फोकस कर ना बाबा दारू दारू काय करताय चिडू नका दारू नव्हती काय दारू नव्हती कॉकटेल पार्टी होती काय होती कॉकटेल अरे पाम तेलावरून गोड तेलाकडे जायला मला 30 लागली कॉकटेल कुठून आणलं रे बाबा हे नाही रे बाबा काय आहे कॉकटेल म्हणजे काय रे तुम्हाला कॉकटेल नाही माहिती नाही बाबांना कॉकटेल नाही माहिती रे नॅरो माइंडेड रिजिड पीपल कॉकटेल तुम्ही नाव नाही ऐकलेत का कधी मार्गारिटा मोहितो स्क्रू ड्रायव्हर सेक्स ऑन द बीच मला माहितीच नाही मी कधी केलंच नाही कॉकटेलचं नाव आहे सेक्स ऑन द बीच तुम्हाला सांगते ते ना वोडका बेस्ट कॉकटेल आहे माहितीये आणि ते ना हरिकेन ग्लास मध्ये तुम्हाला रेसिपी सांगू का मी तुम्हाला रेसिपी सांगते काय असतं माहितीये का एक हरिकेन ग्लास असा अशा हरिकेन ग्लास असा शेपचा ग्लास असतो त्याच्यात प्यायचं असतं पण बनवायचं त्याच्यात नाही बनवायला ना आपण एक पाइंट ग्लास घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये असं 30 ml वोडका टाकायचा मग 10 ml पीच ज्यूस त्याच्यानंतर 30 ml ऑरेंज ज्यूस टाकायचा मग त्याच्यावरती एक दुसरा ग्लास ठप असा लावायचा आणि मग असं 8 to 10 seconds शेक करायचं आपण थंडी पडल्यावर ते तेल गोठतं तेव्हा अशी बाटली हलवतो तसं नाही हलवायचं सर छान म्युझिक वगैरे चालू असेल ना चिक 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 असं बीटवर मध्ये तसं हे झालं शेक करून झालं की ते बाजूला ठेवायचं मग तो हरिकेन ग्लास घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मस्त असा बर्फ टाकायचा त्याच्यामध्ये क्रॅनबेरी ज्यूस 30 ml टाकायचा आणि मग जे शेक केलेलं आहे ते उघडून असं त्याच्यात वरनं असं तो क्रॅनबेरी ज्यूस ना आधी पण टाकतोय तो पण ना आता बघा हा बर्फ खाली लाल क्रॅनबेरी ज्यूस वरती ऑरेंज येल्लो मिक्सचर असं असं ते मस्त दिसतं मग त्याच्यावर गार्निश करायला मस्त एक असा बारीक ऑरेंज स्लाइस कापायचा असा वरती लावायचा चेरी लावायचा दोन टूथपिकला वरती छत्री आणि असं ठेवून ही इज युअर सेक्स ऑन द बीच हे सगळं तुला कसं माहिती
हे सगळं कसं माहिती? अहो ते बाजारात जाताना स्टेशन जवळ तो पब आहे ना, तेव्हा येता जाता नजरेस पडत. त्या पबला छप्पर आणि भिंती नाहीयेत रस्त्यावरून. अरे कॉकटेल असं दिसत तुला? हे कुठल्या रस्त्यात जिथे तू ये जा करतेस? का करतेस या रस्त्यांवर ये जा? आणि दुसरं काय म्हणालीस? स्टेशनच्या जवळ पब. पब पब म्हणजे? रे देवा, तुम्हाला पब पण नाही माहिती? अरे नाही माहिती. आता बोल काय करायचं यांचं? बूमर पीपल जेनझीशी ओळखच नाही. अरे काय बोलतोय, थोबाड पडेल ना. झोंबी बिंबी बोलला असतात थोबाड पडेल. जेनझी बोलला तो एकतर. ऐका मी सांगते तुम्हाला काय असतं पब. हे बघा, आपण तिघा जेव्हा फिरायला जातो बघा, तेव्हा आपण एक्स्ट्रा बेड मागवतो उंक्यासाठी, आणि मग मच्छर काट रहा आहे असं म्हटल्यावर ते म्हणतात ना तो खुद का अगरबत्ती लेगा आणे गा. तो लॉज, तो पब नाही, तो लॉज. हा तुम्हाला ऑफिसकडनं पाठवतात बघा, ते छोटस हिरवा साबण मिळतो, कडक टॉवेल मिळतो कधी कधी घरी घेऊन येताना तुम्ही. ते हॉटेल त्याचा पण संबंध नाही. आपण असंच मध्ये कधीतरी नुसतं जेवायला जातो बघा, आणि मग बाहेर पडता पडता तुम्ही टिश्यू पेपर मध्ये बचकाभर बडीशोप भरून आणता. ते रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल झालं, लॉज झालं, रेस्टॉरंट झालं. आता जिथे फक्त दारू मिळते आणि लोक सगळं खरं बोलतात तो बार. पण दारू बरोबर जिकडे असे कॉकटेल्स मिळतात, मस्त छान छान स्नॅक्स मिळतात, असा नाचायचा एक सेक्शन असतो, यंग अशी तरुण तरुण मुलं अशी नाचायला वगैरे येतात, तो असतो पब. एवढी माहिती कशी ग तुला? कोलंबसच्या बोटीवर कॅप्टन होतीस की काय तू? काय काय फिरलीस जगात, काय काय माहिती आहे ग तुला? हे सगळं तुला कसं माहिती? येता जाता नजरेस पडत. अरे हे कुठले रस्ते ते येता जाताला? तुम्हारी बाता सुनने के लिए बिठा दिए क्या मेकू? हाँ सॉरी सॉरी सॉरी. डाल दे उधर लावारिस होंगी तरह. और कर रहे तुम्हारा तुम्हारा स्किट. मेरे पैसे दो ना इकडे या. क्या है रे? मी तुम्हाला तुमचे पैसे देणार. मी सामान्य माणूस आहे, मी थोडासा गरीब असलो तरी चालेल, पण शब्दाचा पक्का आहे. मी तुम्हाला पैसे देणार, पण सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत. हम दूंगा पंका तुम पैसा दुमका हमका. हम प्रामाणिकपणे दुमका. ठीक आहे ठीक आहे. मेरे पास एक ऑफर है, जब तक पैसा नहीं मिलता मेकू तब तक तू मेरे होटल में वेटर बोल के रहेंगा. मैं वेटर नहीं बनूंगा, हम मैनेजर है एमएजे इंडस्ट्री में, तो तुम्हारे इधर में हम मैनेजर बनूंगा. तू मैनेजर बनेगा? हाँ. तो मैं क्या तेरा वेटर बोल के काम करूँ? तुम्हारी मर्जी. हम अरे एक मिनट क्या झगड़ा करता है? सब मैच्योर लोग है ना इधर. हाँ, क्या झगड़ा करता बैठता है? मैं बताती हूँ, कुछ अलग करवाओ ना इनसे. मतलब सिंगिंग? अच्छा गाता है. जब फैमिली का पिकनिक होता है ना, ये ना कराओके का माइक एक बार हाथ में लगा छोड़ता ही नहीं है. ए बावले यार, ये नहीं चलता. उधर उधर रैप होना. रैप रैप करता ना करेंगा? रैप करता ना मामला काही. रैप म्हणजे काय? रैप म्हणजे काय काय? रैप रैप रिदम अँड पोएट्री. रैप करायचं जमेल तुम्हाला? अरे पण मला नाही माहिती. तुम्ही रैपला करिअर म्हणून बघा बाबा, तुमच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळेल. अरे पण नकोय ना कलाटणी मला. अरे सोपं आहे, काही नाहीये. मुझे मिले 38 38 ए मुझे मिले 38 38 यो मुझे मिले 38 38 ए ऐसा में जैसा वन पीस ए कितने कटे ट्रीज भरे कितने फीस 38 कितने कटे ट्रीज भरे कितने फीस 38 38 अबे शिट सच तुझी टाइटा फीस 38 नहीं रे 38 ए 38 आ आ 38 ए मजा दे मजा दे चालू दे चालू दे ए 38 करतो तू झोपत जाणार रात्रीचा. मी तुला म्हणतो ना तू बदाम देते ना तुला रात्री भिजवून, मग तुझी बुद्धी तल्लक बुद्धी तल्लक स्मरणशक्ती तल्लक होते. म्हणून मिळतात 38 खतरनाक. Wow! Wow!
अरे क्या खतरनाक है ये, अरे छुपा हुआ नगीना है ये, अरे छुपी हुई अदाकार है ताई तुम, और अब बाप खतरनाक है तुम, अरे जलजला ला देंगे, तुम चलो बस, बस, तुम चलो होटल में, किधर आएंगे, किधर लेके जाता है तू, हट रे, सच्ची मेरे को लेके जाएगा ताई, तुम चलो, मैं परफॉर्म करेगा, अरे तुम परफॉर्म करेंगे ना लोग एड़े हो जाएंगे एड़े, माझा शो आज लागणार म्हणजे, अरे बाप, मी जाते तुम्ही ए फ्रिज मध्ये पाणी आणि भाजी ठेवली आहे, ती खाऊन घ्या ए मी जाते फ्रॉक मिळेल घालायला, अरे ताई तुम जो बोलेंगे वो सब, तुम जिधर बोले उधर शोले, इनके घर पे चलता नहीं हो, सासू कड़क है ना, साड़ी पहनना पड़ता है, मला फ्रॉक, मला फ्री पाहिजे, फ्री एंट्री, अरे आ जा ना, आ जा, जाऊया मग आपण, अरे चलो तुम, ए भाजी खाऊन घ्या, चलो चिकन चिल्ली खा, अरे छुपे हुए, चिकन चिल्ली, नीर डोसा आणि गोश्त खा, हे शेवटच्या 3 मिनिटात काय घडलं माझ्या आईला, बाबा अरे पावणे 2 लाख रुपये वसूल करायला आलेला, माझ्या बायकोला नोकरी देऊन गेला, अजून अशी घटना नको रे आयुष्यात, त्याआधी वाजा अश्विनी दाई, स्टँडिंग ओवेशन, आउटस्टँडिंग म्हणजे आउटस्टँडिंग, माझ्याकडे शब्द नाही आहेत तुमचं कौतुक करायला, तुमची एनर्जी ही माझ्या आकलनाच्या बाहेर आहे लिटरली. ईशा तुला साष्टांग नमस्कार, कहर आहात तुम्ही सगळे, आय एम सो ग्लॅड की मी आज इथे आले आणि तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स मी आज पाहू शकले, खरोखर सांगते हे भाग्य आहे माझं, खूपच गो, किती भारी, धन्यवाद सई. ईशा मी या क्षणाची खूप वाट पाहिली आहे, मंडळी आज गौऱ्या पहिल्यांदाच चाललाय एका अल्बम सॉंगच्या शूटिंगसाठी, चला तर बघूया त्याच्या करिअरची ही नवी सुरुवात, त्याच्या आयुष्यात हास्याचं कोणतं नवं वादळ घेऊन येते ते, ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वन्या कम खा थोडं ना, अचना भी येऊ दे. हॅलो एवरीवन, आम गौरव मोरे फ्रॉम पवाई फिल्टर पाडा. आता आपण हास्यजत्रा सोडणार आहे. कितव्यांदा? 350 हे फायनल आहे. गौऱ्या सुरुवातीचा पॅच ना लय बोर करतोस तू, पुढे जरा बरोबर असतं तेव्हाला घे ना, हे नको घेऊ. माझ्या नाता लागू नको, हा गॉगल घे, ते श्यामला देऊन चल, चला सांगते तेवढं करायचं, कंटिन्यू निक चल लवकर चल, लागला सांगायला. पण फायनली मी हास्यजत्रा सोडतोय, बस झालं. आता त्याचं मेन कारण सांगतो, हॉलिवूडचं गाणं आहे आपल्याकडे. काय गौरे? हॉलिवूडचं गाणं आहे. हॉलिवूडचं शूटिंग ज्या गावात होणार आहे, गाणं हॉलिवूडचं आहे ते. ते इंडो एशियन फिल्म असत ना, इंडो इंग्लिश वगैरे, त्या पद्धतीचं गाणं आहे. कडक भाई, कडक म्हणजे तू माझ्या पायावर पाय ठेवतो, करिअर होईल या तुम्ही, तुमची ओळख करून देतो. गौरव मोरे सर, अरे वा, अरे सर, सर प्लीज प्लीज, वा 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 सर, का बात आहे सर, मला आनंद होतोय सर. अरे तुम्ही आमच्या अल्बमला जे काय तुमचे पाय लावले ना, अरे अरे हे कोण? अरे सर थांबा ना, या आपल्या अल्बमच्या हिरोईन आहे प्रिया मॅडम. मॅडम गौरव मोरे सर. हाय गौरव. हाय. आज धमाल करूया. काय करूया? धमाल करूया आज. चला मग धमाल करूया. तसंच बोललो मी गाण्याचं. माझा मित्र बने करिअर करायला आलाय बिचारा. मग बॉय म्हणून लागलाय? नाही ना बाबा, मी चेहरा बघितलं तुला, सांगत होतो असे कपडे घालूयात जा, कळलं? भाऊ पासून घेता तुम्ही. सर मुख्य ओळख करून देतो. अम्मा इकडे, ह्या आपल्या कोरिओग्राफर आहे चेतन अम्मा. गुरुजी हॅलो. गौरव मोरे. हाय हाय हाय. आणि हे यांचे असिस्टंट आहे. असिस्टंट कोरिओग्राफर आहे मी. काय नाव तुमलं? ओंकार वाऊ.
ठीक आहे चला. या मायेत या सेट करणार सगळा डान्स. वा वा वा. डान्स सेट आहे आपला सर. डोंट वरी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. नाही नाही, टेन्शन नाही, मी चॅलेंज घेऊन आलोय. प्रभुदेवा, ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ यांनी आजपर्यंत ज्या स्टेप केल्या नाही त्या मला करायच्या. इंडस्ट्रीला हलवायचं आहे. अरे सर, काळजीच करू नका ना. त्या कोणाकडून ते डान्स करून घेऊ शकता. अरे पॉवरफुल अम्मा आहे आमच्या. अरे सर सर, नाही नाही सर, आपकी अम्मा पटकन सुरू करा. यस यस यस, चलो गर्ल बॉयज, चलो हे लड़की लड़कियां, चलो जल्दी, चलो 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 वोहित वोहित. ओके ओके, चलो 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 वनी, अंदर आ जाओ. कम ऑन कम ऑन. स्वामी चलो चलो गवाव सर, यू जस्ट सी आर योर सर. ओके ओके, मैं बसू की. हाय, मैं तुम्हारी बहुत बड़ी फैन हूं सर. अरे अरे, थैंक यू थैंक यू. हाय हाय. अरे अरे, इट्स ओके. हाय, बहुत आप मेरे क्रश हो, मैं तेरे आपके. मैं कौन है तुमसे? क्रश क्रश में. इट्स ओके, हरकत ना, हरकत ना. करेंगे एक रिहर्सल करना आपको? नहीं नहीं, डायरेक्ट टेक करते, टेक करेंगे. चलो चलो बॉयज बॉयज, रेडी रेडी गाइस, रेडी. चलो चलो, वेरी 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 फास्ट गो. कैमरा रोलिंग, साउंड. बनी, बनी क्या कर रही है? क्या कर रही, क्या है तू? सॉरी, क्या हुआ? मैं गलती से नहीं किया. मैं बाप रे बाप, गलती से किया. सॉरी, कल रात पाई दिला यार, पाई. क्या हुआ गौरव सर? पर पाई दिला यार, मजे गरंगड़ी गेली यार पाई. अरे बनी, क्या कर रही है तू? सॉरी सर, इनके बाजू में स्टेप है क्या? नहीं नहीं. क्या कर रही, क्या है तू? नहीं, क्या कर रही है वनीता? नहीं नहीं, हरकत नहीं. ते माझे फॅन आहे, मला समजू शकतो, पण ते डेंजर पडले. तू चुकतोय यार, तू काय केलंस बघितलंस का? तू असा का पाय फाकवतोय? आपण सडन्स केलं होतं मी, केला सडन्स. अरे असं जवळ पाय ठेवलेस तर तिकडे जाणार नाही ना, तू सोप्प कर ना. असं काय करतो? जा कोपऱ्यात जा. अरे तो सांगतोय, ऐका हो, जवळ ठेव पाय जरा, त्या सोबत ठेवा, तुमच्या ठेवा सोबत त्याला. तुम्हाला ऐका ना, आम्हा आपण हिस्टे बात नको करायला, हे मला कळलेलं आहे. आपण पुढचे करूया का? लस जोरात पाय पडला माझ्या. कंटिन्यू केलं तर बरं पडेल. नाही आपण काय करूया, कट कट मध्ये जाऊया, नंतर कंटिन्यू करूया. ऐका ना माझा, ठीक आहे? ठीक आहे, करूया आपण. सॉरी, ठीक आहे, नेक्स्ट. हरकत नाही. चलो 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 सर, तुम्ही जर माझा क्रश आहे हे मला मान्य आहे, पण एवढं पण असं करू नका की माझा क्रश होईल म्हणून. कळलं? गौऱ्या आहे, गौऱ्या परत तुझं चुकतंय. काय केलं मी? आता मी बघितलं, तू तिकडे कशाला बघतोय? तुझं पार्टनर इथे तिकडे बघ ना. अरे अरे थांब, सुपारी फोडतेवर कसं केलं तिकडे बघितलं का? असं केलं माझ्याकडे बघून घाबरणार नाही मी. तिकडे बघितलं तेच होणार ना, पार्टनर कडे बघ ना. हे करताना इकडे बघ ना, काय होणार आहे का? असं केलं तिने हे करताना, असं केलं तर बघणार नाही मी. अरे तुझं लक्ष पार्टनर कडे पाहिजे, तू चुकतोय. स कवेक त्या मितवाचं ऐका तुम्ही. पण मितवा मितवाचं ऐका. अरे मित्व मित्र हा त्याचा ऐका. चलो मा, एक काम करेंगे सर. हाँ, ये लड़के को हम लोग नचाएंगे हिरोइन बरोबर. म्हणजे याच्या ऐवजी हा हा याला घेऊया आपण, याला घेऊन करूया. अरे पण त्याला पैसे दिले ना मी ना. कोणाला? हे गौरव मोरेल पैसे दिले मी ना नाचाचे. तो फक्त तुम्हाला हवाय ना मग इथे. आम पाहिजे ना तो वसून तर झाले पाहिजे पैसे. एक काम करे ना, ह्यालाच नाचू दे हिरोईन बरोबर, ह्याला पासिंग देऊया. ते दत्तू करतोय ना. मी करणार नाही, मी लीड ला इकडे डान्सला. कळलं ना? पैसे काढ करतो चल लगेच. जॅकेट सर, मी पण हे करायला नको रे बाबा, तू मी करतो यार. चलो स्टार्ट. चलो 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 कमॉन, रेडी गर्ल्स बॉयज, कमॉन गर्ल्स, कॅमेरा रोलिंग, साउंड. तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, चार बार हास्याचा सोपा.